स्पेसिफिक पॉकेट कॅफे आज एक महाराष्ट्रातच नव्हे तर बऱ्यापैकी भारतामध्ये आता आपण 7 राज्यांमध्ये पोहोचलेलो आहोत. तर मी आज थोडासा असा विषय घेईन की कॉफी शॉपचा ब्रँड आणि कॉफी शॉपचं ब्रँडिंग, जसं सरांनी सांगितलं तो त्यांचा ऍक्च्युली माझ्यापेक्षा जास्त चांगला विषय, ब्रँडिंग कसं करायचं. पण फ्रेंचायझिंग देणे, जसं आता मॅडम आहेत त्यांचं पण आज संपूर्ण शेतकरी नावाचा एक ब्रँड आहे, त्याचं फ्रेंचायझिंग किंवा ब्रँचेस होऊ शकतात. जसं आमचं आज पॉकेट कॅफे आहे, याच्या ब्रँचेस आहेत अनेक, आपण लोकांच्या ब्रँचेस बघतो, राईट. मग ब्रँचेस करणं, अर्थात आमचा ब्रँड पुण्याचा असून आमची कुठेही शाखा नाही, याच्यापासून आमच्या 109 शाखा आहेत इथपर्यंत आम्ही पोहोचलो, याच्यातच ऍक्च्युली सक्सेस आहे. स्पेसिफिक पॉकेट कॅफे आज 12 ते 15 लाख रुपये खर्चामध्ये आपलं स्वतःचं संपूर्ण तुम्हाला एक आउटलेट तयार करून देतं, ज्याच्यामध्ये इन्क्लुडिंग सगळा सेटअप कॉस्ट, फ्रँचायझी फीज, तुम्हाला मटेरियल, किचन इक्विपमेंट, सगळं 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 तुमचं 12 ते 15 लाख रुपयामध्ये तयार होतं. याच्यासाठी आपल्याला स्पेसिफिक रिक्वायर्ड जागा जी आहे ही साधारण 700 ते 800 स्क्वेअर फीट कार्पेट लागते, ज्याच्यामध्ये हा सगळा आपण सेटअप उभा करतो, बरोबर. आज आता तुम्ही म्हणाल की लॉकडाऊन नंतरचं भविष्य कसं काय, तुम्ही एवढं म्हणताय मग एवढे खर्च होणार का, कसं होणार, काय होणार, बरोबर. तर तुम्हाला सांगतो मी, आत्ता इथून पुढं खरंच फूड बिझनेसमध्ये खूप चांगली अपॉर्च्युनिटी आहे, कारण आपण बघतोय लॉकडाऊन नंतरचे जे दिवस आहेत लोकांना, इवन दो आम्ही आता चांगलं हेल्दी फूड पण इंट्रोड्यूस केलेलं आहे, आम्ही आता सलाड्स वेगळे वेगळे देतोय, इवन दो आम्ही ग्रीन टी वगैरे सगळ्या गोष्टी इन्क्लूड केलेल्या आहेत, इवन दो लॅट्टे सारखं दूध हळद सुद्धा आपल्याकडे मिळते. आणि आज आमचे म्हणजे माझं जे आत्ताचं साई चौकातलं सांगवीतलं आउटलेट आहे, त्याच्यापासून 50 मीटर वरती पोलीस स्टेशन आहे, तर तिथून येणाऱ्या पोलिसांसाठी, आणि मग आम्ही दूध हळद हा आमचा एक प्रोडक्टच बनवला, ग्रीन टी एक प्रोडक्ट बनवला. आज लोक गरम पेय पिण्यासाठी वॉकिंग येतात, मग आम्ही हे टेक अवे मध्ये आता तिथं सुरू केलेलं आहे. शिवाय आता आपण नवीन नवीन मेनू घेऊन येतोय, ज्याच्यामध्ये खूप चांगली व्हरायटी आपण इंट्रोड्यूस केलेली आहे, जसं वेगवेगळे पास्ताचे नवीन नवीन फ्लेवर्स असतील किंवा बर्गर्स वगैरे, हे तर सगळं आहेच. या सगळ्याला तुम्ही ज्यावेळेस एक काय म्हणतो टंग ट्विस्टर फूड म्हणून बघताय, किंवा आमचे सगळे कोल्ड कॉफी वगैरे हे सगळे पदार्थ आहेत, याची मागणी खूप आहे. म्हणजे आज आपण घरी बसून हे अनुभवलेलं आहे की बाहेर पाऊस पडलेला आहे पण घरातच भजी करावी लागलेली आहे, बरोबर. बाहेर जाऊन आपण आस्वाद त्याचा घेऊ शकत नाहीये, तो अशा सगळ्या गोष्टी आहेत ज्याच्यासाठी लोक बाहेर पडणार आहेत. खाण्यापिण्याचा हा बिझनेस चालणारच आहे. हा निश्चित, जो 3 महिन्याचा कालावधी होता, या कालावधीमध्ये जो होणारा होता तो सेटबॅक आता निघून गेलेला आहे. नवीन येणाऱ्या गोष्टींमध्ये, नवीन येणाऱ्या पुढच्या 3 महिन्यांमध्ये हळू 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 बिझनेस सगळा ओपन होतो. आता टेकअवे मध्ये आमचे सगळ्या आउटलेट चांगल्या पद्धतीने चालू आहेत. सिटिंग्स म्हणजे डायनिंग आपले 1 तारखेपासून जसे जसे अलाउड होतील, सोशल डिस्टन्सिंग, प्रत्येकाला तिथे मास्क असणं गरजेचं आहे, आपल्या आउटलेटमध्ये प्रत्येका पाळणं गरजेचं आहे, बरोबर, सॅनिटायझर एंट्रीला ठेवणं आवश्यक आहे, या सगळ्या गोष्टींची प्रिकॉशन घेऊन आपण हे आउटलेट सुरू करतोय. तो येस, नवीन येणाऱ्या लोकांकडे, म्हणजे मी माझ्या पॉकेट कॅफेची माहिती जास्त देण्यापेक्षा मी असं लोकांना सांगेन की जर तुम्हाला तुमच्या ब्रँचेसच्या व्यवसायात यायचं असेल, जर फ्रँचायझीच्या व्यवसायात यायचं असेल, तर निश्चित आत्ता संधी आहे. जसं मॅडम म्हणाल्या की जर त्या स्पेसिफिक गोष्टीचं नॉलेज तुमच्याकडे असेल, त्या नॉलेजच्या गरज आज मार्केटमध्ये आहे आणि लोकांना व्यवसाय सुरू करण्यासाठी ती दिली पाहिजे. जसं आज आम्ही पॉकेट कॅफेच्या सोबत आता बरेचसे लोकांचे आम्हाला रिक्वायरमेंट आले की आम्हाला आमचा ब्रँड तयार करायचा, त्यातही आम्ही लोकांना आता कन्सल्टन्सी देतो. फक्त फ्रेंचायझीस कशा डेव्हलप कराव्यात या विषयावरती आम्ही लोकांना मार्गदर्शन करतो, स्पेशली फूडमध्ये, ज्यांच्याकडे आमच्या अनुभवामुळे आता आम्हाला लोक विचारायला येतात, राईट. दुसरी गोष्ट, ज्यावेळेस अभिजितने, म्हणजे माझे जे पार्टनर आहेत अभिजित गाडगे, त्यांनी हा 2013 मध्ये व्यवसाय सुरू केला होता, तेव्हा आम्हाला असं वाटलं होतं का की आम्ही एवढ्या एवढ्या मोठ्या मध्ये जाणार आहे. आम्ही सुरुवात केली ती फक्त आमचं आउटलेट चालवण्यापुरती केली, आणि जसं जसं आम्हाला लक्षात आलं की जे आम्ही देतोय ही क्वालिटी इतरांपेक्षा खरंच चांगली आहे, हे आम्हाला कधी कळालं 2017 मध्ये, ज्यावेळेस वेगवेगळे फ्रँचायझी इव्हेंट्स आम्ही अटेंड करायला लागलो आणि आम्ही ज्यावेळेस आमचं आउटलेट ची माहिती घेऊन बसायचो आणि इतरांपेक्षा अरे खरंच आपण क्वालिटी चांगली देतोय, आपली प्राइस कमी आहे, आपली इक्विपमेंट सगळी चांगली आहे,
आणि एका योग्य इन्व्हेस्टमेंट मध्ये आपण एक चांगला कॅफे, पॉकेट कॅफे या नावानं आपण उभं करून देतोय लोकांना, आणि तसेच लोक अप्रिसिएट करत गेले. जसं मी मगाशी पण म्हणलं की अगदी आपल्याला काय वाटतं की नाही कॉफी शॉप म्हणजे पुणे मुंबई अशा ठिकाणी चालेल का, तर बिलकुल नाही. दहिवडी आणि अकलूज म्हणजे सोलापूर जिल्ह्यात अकलूज येतं, दहिवडी हे सातारा जिल्ह्यामध्ये येतं. तिथं जर तुम्ही बघितलं तर हे गावं खूप छोटे आहेत, म्हणजे माझ्या मते दहिवडीची तर लोकसंख्या 30,000 आसपास असावी. याच्यासाठी तिथं सुद्धा जर तुम्हाला वेटिंग येत असेल संडे किंवा सुट्टीच्या दिवशी वगैरे असं जर वेटिंग लागत असेल तर इट इज अ गुड अपॉर्च्युनिटी फॉर रुरल एरिया ऑल्सो, म्हणजे तालुक्याच्या ठिकाणी वगैरे खूप चांगल्या पद्धतीनं हे कॅफेज चालू शकतात. दुसरी याच्यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट काय असते की याच्यामध्ये तुम्हाला तुमच्या रेसिपीज ज्या आहेत त्या स्टँडर्डाईज कराव्या लागतात. ज्यावेळेस आपण ब्रँड करतो त्या रेसिपी स्टँडर्डाईज करणे, त्याचं योग्य पॅकेजिंग असणे, ते सगळे तुमचे कप्स पॅकेजिंग असले पाहिजे, त्याच्यानंतर तुमच्याकडे वेगवेगळ्या पद्धतीचे पिझ्झा बर्गरचे सगळे पॅकेट तयार पाहिजे, ते तुमच्या ब्रँडिंगनी पाहिजेत, तुमच्या लोकांच्याकडे स्टाफकडे सगळ्या टी शर्ट्स वगैरे जे आहे ते तुमच्या ब्रँडिंगनी पाहिजेत. या सगळ्या गोष्टी आपण जसं देतोय आणि ज्या लोकांना गाव पातळीवरती जे कुठेतरी उभा राहून आज गोष्टी खात होते, किंवा विचार करा तुम्ही आज बर्थडे जर गाव पातळीला करायचा म्हणला तर त्या बर्थडेसाठी तो कुठे जातो, तर एखाद्या ढाब्यावरती जातो. तिथं तुम्हाला एसी एन्व्हायरमेंट, एक चांगल्या प्रकारचं बसण्याची जागा आणि लोकांसाठी एक व्यवस्थित वाढदिवस साजरा करण्याची जागा विथ गुड मेनू आणि अफोर्डेबल या जर गोष्टी मिळाल्या तर आज खूप चांगल्या पद्धतीने रिस्पॉन्स तुम्हाला गाव पातळीला सुद्धा मिळणार आहे. लक्षात घ्या, आज जसं लॉकडाऊन आपल्याला शिकवलं की इसेन्शियल काय, दोन वेळचं जेवण मिळणं हेच तुम्हाला सगळ्यात इसेन्शियल गोष्ट आहे, बरोबर. मग दोन वेळेच्या जेवणानंतर मग लोक रोज तेच 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 ते खाऊन कंटाळणार आहेत, त्यांना निश्चित बाहेरचं खायला हवं आहे. तर हे उद्या रेस्टॉरंट हॉटेल्स वगैरे येत्या 2 ते 3 महिन्यानंतर तुम्ही बघाल पूर्ववत सगळे चालू झालेले असतील. म्हणजे आज जरी आपण लॉकडाऊन म्हणलं तरीही अपॉर्च्युनिटी आहे. आज तुम्हाला लॉकडाऊनमुळे कमी किमतीमध्ये कदाचित चांगल्या जागा लोकेशन्स तुम्हाला मिळू शकतात, ही संधी आहे तुमच्यासाठी. मी सांगेन तुम्हाला की फूड मध्ये जर संधी तुम्ही शोधली तर आता तुम्हाला चांगले प्राईम लोकेशन्स तुम्हाला कमी भाड्यामध्ये, बरोबर, याच्यासाठी तुम्हाला लागणारे सगळे इंटेरियर वगैरे तयार करण्यासाठी तुम्हाला चांगल्या पद्धतीचं जर मार्गदर्शन असेल तर तुम्ही उत्तम प्रकारे तुमचं एक छानसा आउटलेट बनवून याच्यामध्ये लोकांना सर्व्ह करू शकता. स्पेसिफिक पॉकेट कॅफे बद्दल जर बोलायचं झालं तर आज आपण लोकांना, म्हणजे इवन दो तुम्ही बघाल की पुढच्याच महिन्यामध्ये आपली 2 ते 3 उद्घाटनं या लॉकडाऊन नंतर लगेच आहेत. का? कारण आपण लोकांपर्यंत ऑलरेडी पोहोचलेलो आहोत आणि या 3 महिन्यामध्ये जसं आज आपण हा लाईव्ह सेशन करतोय, तो थँक्स टू बागवे सर, अर्थसंकेत आणि नारळकर सर, की ज्या आपण पद्धतीनं या सगळ्या गोष्टी बघतोय, बरोबर, की सगळेजण लाईव्ह येत आहेत, तर आम्ही या 3 महिन्यामध्ये सोशल मीडियाच्या माध्यमातून लोकांना चांगल्या पद्धतीने कनेक्ट झालोय. आणि हे सगळ्या लोकांशी जे कनेक्ट झालेले आहेत ज्यांना कॅफेज आपले स्वतःचे सुरू करायचे आहेत, ही लोक आज पाईपलाईन मध्ये आहेत आणि यांची बॅकग्राऊंडला आपली कामं चालू आहेत. आता फक्त ओपनिंग जे बाकी आहेत ते जसं सिटिंग चालू होणार तसं आपण ओपनिंग करतो, कारण ओपनिंगला आता पहिल्यासारखं सोशल डिस्टन्सिंगचा विषय असल्यामुळे जास्त लोक बोलवता येत नाहीत वगैरे, या सगळ्या गोष्टी आहेत. ह्या आपण बरोबर जसं 1 तारखेनंतर एक एक तुम्हाला आमचे ओपनिंग झालेले पण दिसतील. सो जरी तुम्हाला असं वाटलं लॉकडाऊन आहे आणि असं काही आहे, तरी मार्केटमधल्या संधी संपलेल्या नाहीत. मला या माध्यमातून आज आपण चांगल्या चांगल्या लोकांना, पॉझिटिव्ह लोकांना, म्हणजे आपल्याकडे उदाहरण आहे की खूप चांगले सेलिब्रिटीज आज नकारात्मक अवस्थेत आहेत. मी उलट या माध्यमातून सगळ्यांना सांगेन की डू योगा घरी बसून, तुम्ही मेडिटेशन करा, कारण खूप स्ट्रेंथ तुमची डेव्हलप होते जी आज आम्ही या 3 महिन्यात केली. आज आम्ही पॉकेट कॅफे, तर मी तुम्हाला काय सांगतो की 2025 पर्यंत आता आम्ही 1000 आउटलेट पर्यंत पोहोचणार आहोत. याचं एकच कारण आहे, कारण त्या 3 महिन्यात आम्ही हा आराखडा पूर्ण तयार केलाय. आज सगळीकडे लोक सांगतात की नाही का हॉटेल्स बंद आहेत, हे बंद आहे, हॉस्पिटॅलिटीला एवढा चांगला बिझनेस नाही वगैरे वगैरे, पण आज आमच्याकडे आम्ही इंटरव्ह्यूज घ्यायला सुरुवात केलेली. आज आम्ही कॅफे मॅनेजर नेमतोय, आज आम्ही मार्केटिंग मॅनेजर नेमतोय, आज आमच्याकडे फ्रँचायझी मॅनेजरची गरज आहे. म्हणजे या सगळ्या अपॉर्च्युनिटीज आज आम्ही मार्केटमध्ये क्रिएट करतोय. ऍक्च्युली आम्हाला अभिमान वाटतोय पॉकेट कॅफे ऑर्गनायझेशन म्हणून की आम्ही लोकांना संधी देऊ शकलो.
लॉकडाऊन मध्ये सुद्धा आम्ही आज लोकांना संधी देतोय का, तर फक्त एकच गोष्ट मला पॉकेट कॅफेची जर तुम्ही यूएसपी म्हणाला तर ही एकच गोष्ट आहे की तुम्ही इमान इतबारे एफर्ट्स घेत राहा आणि लोकांना सोल्युशन देत राहा. लक्षात घ्या, लॉकडाऊन आलाय हा प्रॉब्लेम आहे, पण लॉकडाऊन वरती सोल्युशन काय? ऑनलाईन सर्व्हिस. ऑनलाईन तुम्ही जेवढं जास्तीत जास्त कराल, आज आपलं सांगवीतलं आउटलेट आजही चालू आहे, आज आपलं निगडीतलं आउटलेट चालू झालं, रावेतलं आउटलेट चालू झालं, मुंबईतले काही आउटलेट चालू झाले, हे सगळेजण ऑनलाईन सर्व्हिसच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचलेले आहेत आणि दे आर डुईंग गुड. म्हणजे असं काही नाही की अगदी ऍव्हरेज पेक्षा जास्त प्रत्येकाचा बिझनेस होतो. सो असं आपण जे एक वलय तयार झालेला आहे की लॉकडाऊन 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 प्रॉब्लेम आहे प्रॉब्लेम आहे प्रॉब्लेम आहे, बिझनेस नाहीये बिझनेस नाहीये बिझनेस नाहीये, आर्थिक मंदी आर्थिक मंदी, असं काहीही नाही. मार्केटमध्ये प्रचंड संधी आहेत. अनेक लोक प्रत्येकाचा व्यवसाय आज सॅनिटायझर सारखी गोष्ट आहे, मास्क सारखी गोष्ट आहे, आपण खूप बघितलं असेल अनेक लोक पुढे येऊन या गोष्टी करतायत. लक्षात घ्या. सो तसंच फूडमध्ये सुद्धा प्रचंड संधी उपलब्ध आहेत. आज अनेक आज मला जे मुलं येऊन भेटतात, आम्ही इंटरव्ह्यूज घेतोय, त्याच्या माध्यमातून आम्हाला या गोष्टी समजतायत की लोक मार्केटमध्ये चालू आहेत. आज ऑनलाईन बिझनेसच्या माध्यमातून खूप लोकांनी चांगले आमच्या आउटलेटमध्ये पैसे कमवलेले आहेत. लक्षात घ्या, सांगण्याचा हेतू हाच आहे की पॉझिटिव्ह राहा आणि तुम्हाला या संधी निश्चित आहेत. तुम्ही अजिबात लॉकडाऊन नंतर मंदी येणार आहे वगैरे असं काही नाही. दिस इज ऑल माइंडसेट. निश्चित संधी आहेत, फक्त त्या संधीकडे लक्ष पाहिजे, त्या सोल्युशनकडे लक्ष पाहिजे. तुम्ही लोकांना आज जर तुम्ही लोकांच्या अडचणी समजून त्या सोल्युशनच्या माध्यमातून जर त्यांच्यापर्यंत पोहोचलात तर तुम्हाला निश्चित संधी आहे. कारण काय होतं, प्रत्येक वेळेस आपण काय म्हणतो की माझ्याच्याने हे होईल का माझ्याच्याने होईल का, तर तुम्ही सगळ्यात महत्वाचं करायला सुरुवात करा. आज ज्यांना फूड मध्ये यायचं त्यांच्यासाठी मी स्पेसिफिक बोलेन की फूड मध्ये येत असताना तुम्हाला हायजीन फार महत्वाचं आहे. एफडीएचे काही नियम आता कडक झालेले आहेत, त्याच्यामध्ये आम्ही तुम्हाला मार्गदर्शन करतो. त्याच्यानंतर सॅनिटायझेशन कसं झालं पाहिजे त्याच्यामध्ये आम्ही तुम्हाला मार्गदर्शन करतो. बरोबर, तुमचा पूर्ण कॅफेची दिनचर्या रोजची सकाळपासून संध्याकाळपर्यंत काय असेल याच्यामध्ये आम्ही तुम्हाला मार्गदर्शन करतो. आता आम्ही या प्रयत्नात आहोत की या लॉकडाऊन नंतर लोकांना वेगवेगळे पदार्थ, इवन दो नॉट ओनली इटालियन वगैरे, ती महाराष्ट्रीयन पदार्थ आपल्याला लोकांना कमी याच्यामध्ये टेस्टिंग कसं करून देता येईल, लोकांना आपल्या कॅफेमध्ये जे महाराष्ट्राच्या बाहेर आहेत तिथं महाराष्ट्रीयन पदार्थ कसे मिळतील, या सुद्धा आम्ही प्रयत्नात आहोत. लक्षात घ्या, ही संधी आहे. आज जर मला समजतं की माझ्या आजूबाजूचे चार हॉटेल्स आहेत आणि त्यांच्यापैकी कोणी उघडायला तयार नाही लॉकडाऊन म्हणून, आणि सगळ्यात महत्वाचा जो चॅलेंज आहे तो हा आहे की लेबर जो आहे हा महाराष्ट्राच्या बाहेर गेलेला, मग मराठी माणसांना संधी आहे. मग मी ही संधी शोधून आम्ही काय केलेलं आहे की कॅफेमध्ये हा तुम्हाला फार लेबर लागत नाही. तुम्ही स्वतः पॉकेट कॅफे जर तुम्ही ओपन केलं, तुम्ही स्वतः जर तिथं वेळ दिला तर तुम्हाला निश्चित आणि निश्चित महिन्याला 30,000 ते 50,000 रुपये या लॉकडाऊन मध्ये सुद्धा मिळता आहेत, सगळे तुमचे खर्च जाऊन. सो हा एक चांगली अपॉर्च्युनिटी आहे तुमच्यासाठी. सो मी या माध्यमातून आवाहन करेन की येस, पॉकेट कॅफेसाठी तर मी तुम्हाला फ्रँचायझी द्यायला तयार आहेच, पण तुम्हाला फूडमध्ये यायचं असेल बरोबर, तर अर्थसंकेत आणि सरांच्याकडे आमचे नंबर्स आहेत, तुम्ही तिथं संपर्क साधून आम्हाला डायरेक्ट कॉन्टॅक्ट करू शकता किंवा pocketcafe.com वेबसाईटला व्हिजिट द्या. आमचं फेसबुक पेज आहे राईट, पॉकेट कॅफे या नावानं तुम्हाला सगळे व्हिडिओज उपलब्ध आहेत. तुम्ही ते युट्यूबवरचे सगळे व्हिडिओज बघा, वेगवेगळ्या ठिकाणी कसा सक्सेस मिळालेला आहे लोकांना ते बघा, आणि तुम्ही अगदी 100% फूड लाईनमध्ये येत्या 2 ते 3 महिन्यामध्ये पूर्ववत सगळं नॉर्मल होऊन व्यवस्थित प्रकारे व्यवसाय करू शकता, जो आत्ता आम्ही ऑलरेडी करतो आहोत. फक्त तुम्हाला बेनिफिट असा आहे की आमचा जो लॉकडाऊन मधला अनुभव आहे, ह्या अनुभवाच्या जोरावरती आम्ही आज तुम्हाला गाईड करू शकतो की व्यवसाय तुम्हाला कसा करता येईल, कॅफेच्या माध्यमातून तुम्ही लोकांपर्यंत कसं पोहोचू शकताय, वेगवेगळ्या नवीन नवीन पदार्थ घेऊन तुम्ही लोकांपर्यंत कसं पोहोचू शकाल. खूप सारे ऑप्शन्स आज आपण पॉकेट कॅफेमध्ये इंट्रोड्यूस करतोय. जवळजवळ 100% पदार्थ आत्ताही आहेत आपल्याकडे. आता आपण ते 150 वरती घेऊन चाललेलो आहोत. मेनू कार्ड तुम्हाला आपल्या याच्यावरती बघायला मिळेल वेबसाईटवरती, ते तुम्ही फॉलो करा. तुम्ही सगळे संपूर्ण माहिती घ्या आणि जर आमच्याशी संपर्क करायचा असेल तर आम्ही कायम उपलब्ध आहोत. तुम्हाला व्यवसायामध्ये यायचं असेल, फूड व्यवसायात यायचं असेल किंवा ऑलरेडी तुमच्या हॉटेल्स आणि कॅफेज काही असतील
ज्याच्या तुम्हाला ब्रँचेस करायच्या आहेत, ज्याचे तुम्हाला फ्रँचायझी करायच्या आहेत, बरोबर, याच्यामध्ये सुद्धा आम्ही तुम्हाला मार्गदर्शनाचा हा नवीन प्लॅटफॉर्म पण उपलब्ध केलेला आहे की येस, फ्रँचायझी बिझनेस मध्ये ज्यांना यायचंय त्यांनाही आम्ही गाईड करतो. सो मी आता तुमचा जास्त वेळ घेत नाही, मी एकदा अर्थसंकेतचे आणि या संपूर्ण प्लॅटफॉर्मचे आज हा जो सप्ताह चालू आहे याचा सगळ्यांचे मी आभार मानतो आणि माझं बोलणं इथंच थांबवतो. थँक्यू.